मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत डॉट कॉम मध्ये. मी आहे सध्या मातोश्रीच्या बाहेर आणि सांगत येते की आता इथून शिवसेनेचे उद्धव ठाकरे राजभवनात जाणार आहेत. दरम्यान NCP आणि सेनामध्ये बैठक झाली आणि शेतकऱ्यांच्या विषयावर दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं असं अशी चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. जर ही दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर NCP शरद पवार यांना मात्र सोनिया गांधी यांची मदत नाही करावी लागेल. पण त्यासाठी फार वेळ फार कमी आहे कारण भारताचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला 7:30 सरकार स्थापन करण्याची वेळ दिलेली आहे आणि या मुदतीत शिवसेनेला 144 आमदारांची पत्रं द्यावी लागणार आहेत आणि मग सरकार स्थापन होईल. दरम्यान सगळ्यांचं लक्ष काँग्रेसवर लागून राहिलेलं आहे कारण सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कुठेतरी तयार नाही आहेत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी. त्यामुळे काँग्रेसवर सगळं अवलंबून आहे, या सरकारचं गणित अवलंबून राहणार आहे. दरम्यान जे शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की ते खासदारकीचा राजीनामा देत आहेत. यांनी कारण असं दिलं की भाजपने त्यांना खोटं ठरवलं, जे त्यांनी 50-50% ठरवलं होतं की 2.5-2.5 वर्ष ते CM राहतील. ते कुठेतरी भाजपने सांगितलं की आम्ही सगळे ठरवलंच होतं. त्याच्यामुळे अरविंद सावंत यांनी असं पत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना कुठेतरी खोटा पाडण्यात आला आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर संजय राऊत जे आहेत, जे आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने बोलत होते, त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर परकार हे त्यांची काळजी घेत आहेत आणि 2 दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सांगण्यात येत आहे की आता अनिल देसाई आणि अनिल परब ह्यांच्याकडे शिवसेनेचा दुवा असणार आहे आणि त्यांना आता पुढेची जी बोलणी आहे ती करावी लागणार आहे. काही काळ राहिलेला आहे आणि 7:30 शिवसेनेला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही अशाच काही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. पाहत राहा लोकमत.